हडपसर निराया मार्गावरील बंद झालेली PMPML बस सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी निरा येथून सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते बसचं पूजन करून तसेच माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांनी बसमधून प्रवास करत ही सेवा सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. निरा ते सासवड आणि निरा ते हडपसर या मार्गावर दर 60 मिनिटांनी एक बस अशी सेवा असणार आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हडपसर निरा आणि हडपसर वीर हे दोन रूटची आपण मागणी केली होती. आज त्या पहिल्या रूटचं अनावरण लोकार्पण सोहळा सुरू झालेला आहे. बसेसची वारंवारता 60 मिनिटाला आहे. दर दिवसाला 120 रुपयाचा पास आहे आणि चाकरमान्यांसाठी PMPL प्रशासनाकडून 1500 रुपयाचा मासिक पास देण्यात आलेला आहे. याचा मुख्य उद्देश होता बस चालू करण्याचा की हडपसर सासवड आणि जेजुरी MIDC या भागात जाणाऱ्या विद्यार्थिनी महिला या महिलांना कुठल्याही प्रकारच्या बसेस थांबत नव्हत्या. त्याचा सातत्याने अनिलांना आणि मी स्वतः पाठपुरावा केला आणि त्याची दखल घेत मागच्या शुक्रवारी अजितदादा पवार यांनी डॉक्टर संजयजी कोलते PMPL चे अध्यक्ष व्यवस्थापक यांना आदेश दिले की तात्काळ हे बंद असलेले रूट चालू करावेत.